पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये केली जाते ती म्हणजे कटाची आमटी। तर आपण आज पाहूया कटाची आमटी कशी करायची ते बघूया। कटाच्या आमटीसाठी डाळ शिजवून जे पाणी काढतो ती म्हणजे एळवणी, घरचा काळा मसाला, सुकं खोबरं अर्धी वाटी, एक कांदा, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, एक इंच आलं, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या। पहिल्यांदा आपण कटाच्या आमटीसाठी वाटण करून घेऊयात। वाटण करण्यासाठी कढईमध्ये कांदा भाजून घेऊया। कांदा थोडा भाजल्यावर अगदी थोडं तेल घालायचं। कांदा थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा। त्याच कांद्यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं। आता त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं। आणि एखाद मिनिटभर परतून घ्यायचं। आता गॅस बंद करायचा। हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात। आमच्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं, कोथिंबीर घालायची, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आणि हे सर्व वाटून घ्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालून परत बारीक वाटून घ्यायचं। आपल्या कटाच्या आमटीचं वाटण तयार झालं आहे। आता आमटी करण्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल तापायला ठेवायचं। आपल्याला एळवणीची आमटी किती करायची आहे त्यावर आपण ठरवायचं तेल किती घालायचं। तेल चांगलं तापलं की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, गॅस कमी करायचा। आणि कढीपत्ता घालायचा। आता यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। तीन ते चार मिनिटांनी यामध्ये घालूया घरचा काळा मसाला। मसालासुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचा। मसाला घालून वाटण चांगलं परतलं आहे। आता याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला डाळ शिजवून काढलेलं येळवणी म्हणजे कट घालायचं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून आमटी वाढवू शकता। चवीनुसार मीठ घालायचं। आणि आता यामध्ये थोडंसं पुरण घालायचं आहे। पुरणामुळे आमटीला दाटसरपणा छान येतो आणि आमटीला चवही छान येते। वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आमटीला 2 मिनिटे चांगली उकळी येऊ द्यायची। नंतर गॅस बंद करायचा। तयार झाली आहे मस्त कटाची आमटी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। मी बनवलेली कटाची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा व शेअर करा।